नमस्कार सर्वांना आज आपण पाखरा ही कविता गाणार आहोत तसेच या कवितेवर आधारित शब्दार्थ आणि कवितेचा अर्थही जाणून घेणार आहोत मराठी इयत्ता तिसरी पान नंबर पंचावन्न कविता ऐका म्हणा आणि वाचा राण पाखरा, रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा रानपाखरा रोज सकाळी येसी माझ्या घरा गाणे गाऊन मला उठविसी जीवाचा खरा गाणे गाऊन मला मित्र जीवाचा खरा शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी शरीर निळसर शोभे झालर ठिपक्यांची त्यावरी सतेज डोळे चमचम करती जणू रत्न गोजिरी सतेज डोळे चमचम करती रत्ने गोजिरी पायच मुकले पंखच मुकले देह तुझा सानूला पायच मुकले पंखच मुकले देह तुझा सानुला अफाट तुन कैसे उडता ये ते तुला अफाट कैसे उडता ये ते तुला रात्र संपता डोंगर चढूनी वर येतो भास्कर रात्र संपता डोंगर चढुनी वर येतो तूही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर तोही त्याच्या संगे येसी गात गात सुस्वर तुझ्या सारखे जावे वाटे उडत् मे तुझा वी सारखे जा वाटे उडत मै नेशिल कामज तु बिराडी पङ्खा वी नेशिल कामज तुज्या बिराडी बसूनि पङ्खा माय सूर्यही सूर्यहिल भेटायला माय तुझी येईल सूर्य ही येईल भेटायला मजाच होईल सख्या पाखरा नेई एक दामला मजाच होईल सख्या पाखरा नेई एक दामला आता आपण कवितेचा अर्थ समजून घेऊयात लहान मुलगी राणपाखराला म्हणते हे राणपाखरा तू रोज सकाळी माझ्या घरी येतोस आणि मला सुरेल गाणे गाऊन उठवतोस तू माझा खरा जिवलग मित्र आहेस तुझ्या निळसर शरीरावर ठिपक्यांची सुंदर नक्षीदार जालर शोभून दिसते तुझे तेजस्वी डोळे म्हणजे जणू चमचम करणारी सुंदर रत्ने भासतात तुझे पाय इवलेसे आहेत तुझे पंख चुमुकले आहेत व शरीरही लहान खुरे आहे तरीही तुला या विशाल आभाळात कसे उडता येते संपल्यावर डोंगर चढून जेव्हा उगवतो तेव्हा सोबत सुरेल गाणे गात असतोस तुला बघून मला असे वाटते की तुझ्या सारखेच मीही मजेत आभाळात उंच उडत जावे तुझ्या पंखांवर बसून तू मला तुझ्या घरी नेशील का मग तुझी आई भेटेल सूर्य मला भेटायला येईल माझ्या मित्रा पाखरा किती मजा येईल मला एकदा तरी तुझ्या घरी नेच अशा प्रकारे ही छोटीशी मुलगी त्याच्या पंखांवर बसून त्याच्या घरी जाण्याची इच्छा व्यक्त करते आहे आता आपण कवितेत आलेल्या काही शब्दांचे अर्थ पाहूयात रानपाखरा म्हणजे रानात विहरणाऱ्या पाखरा एसी म्हणजे येतोस घरा म्हणजे घरी मित्र जीवाचा म्हणजे जीवलग मित्र झालर म्हणजे किनाऱ्याची नक्षी सतेज म्हणजे पाणीदार तेजस्वी गोजिरी म्हणजे सुंदर रत्ने म्हणजे मौल्यवान खडे देह म्हणजे शरीर अंग सानुला म्हणजे लहान किंवा चिमुकला अफाट म्हणजे विशाल कैसे म्हणजे कसे भास्कर म्हणजे सूर्य संगे म्हणजे सोबत सुस्वर म्हणजे गोड किंवा मंजुळावाज वरी म्हणजे वरती बिराडी म्हणजे घरी मज म्हणजे मला माय म्हणजे आई सख्या म्हणजे मित्रा नेई म्हणजे ने